एक युवा वेगवान गोलंदाज या वेला पाऊनच्या दिशेने लाजवाब फटका येताना पाहायला मिळतोय. एक नजाकत देखील पाहायला मिळाली या फटक्यामध्ये आणि धावा देखील पाहायला मिळाला या ठिकाणी. चार ओमकार देसाई आपल्या या पारीची डावाची सुरुवात करतायत चौकाराने. आता शॉर्टर वाईड बॉल लूजनर बॉल ती ओमकार देसाई या वेळेला मात्र आक्रमण करताना पाहायला मिळाले. बंद झुगारून देताना पाहायला मिळत आहेत ओमकार देसाई कुर्ला नेहरू नगर मुंबई संघनायक. बहुत अच्छा बल्ले को स्वाइप किया ओमकार देसाई. मेरे ख्याल से ऑफ और ऑन दोनों साइड पर स्ट्रॉन्ग खेलते और खास करके स्क्वायर ऑफ द विकेट और हेलीकॉप्टर शॉट. या वेळेला आक्रमण ओमकार देसाई लांबत लांबवर पाठवले या बॉलला सी मा रे सा पार षटकार. वाह बॉल के लाइन को जल्दी पिक कर लिया था. लाइन को पिक किया फिर लेंथ को पिक किया और उसके बाद में अपने बल्ले से उस टेनिस बॉल को टिक किया और भेज दिया. चांगला फॉर्मेट आहे. पहिलाच बॉल फुल टॉस होता ओमकार ने दिशा दिली त्याला लांबस लांबवर पाठवला षटकार. बिल्कुल स्लिंगा मलिंगा एक्शन है और लोअर फुल टॉस थी स्लॉक स्वीप कर दिया. और फुल टॉस बॉल कभी भी बैटर को छोड़नी नहीं चाहिए. सीमित ओवरों का क्रिकेट है परिणाम लक्ष्य क्रिकेट है. और ओमकार देसाई मार्गदर्शनाखाली संघ उतरताना पाहायला मिळाला दिनेश. या वेळेला फटका समोरच्या दिशेने हवाई हल्ला ओमकार देसाई ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. बॉल सीमा रेषा पार षटकार. एक्सक्विजिट टाइमिंग इसको कहते हैं केवल टाइमिंग पर खेलना. और काफी समय बाद हमने ऑफ साइड पर शॉट देखा है जो अच्छी बात है. ओमकार देसाई और फरदीन काजी लगातार ऑन साइड पर हल्ला बनाए हुए. या वेळेला मात्र पुन्हा हवाई हल्ला ओमकार कडून एक लाजवाब फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळाला जो जाईल लांब 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 लांबवरचा षटकार 66 धावा. स्कोर 66 हुआ है और सबसे बड़ी बात यह है कि दोनों बैटर्स टस से मस नहीं हो रहे. एक अगर कौतुक करू दिनेश नाटेकर. या वेळेला पुन्हा भी गीट ओमकार देसाई मुंबई टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड अम्बेसेडर का म्हटलं जातं दाखवून देताना पाहायला मिळत आहेत षटकार. अगर इस मैच के स्कोरिंग का वैगन व्हील बनाया जाए तो आप देखेंगे कि 95% जो शॉट्स है ऑन साइड पर खेले मार्गस्थ है. या वेला लोअर फुल टॉस बॉल होता त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न झाला. चांगला फटका ओमकार यांच्या बॅट मधून आलाय परंतु या वेला षटकार नाही परंतु चौकार आलाय आणि धावसंख्या 4 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 76 धावा धाव फलकावर आणि ओव्हर जर पाहिलं तर या ठिकाणी सुरू आहे ती चौथी. ओमकार देश क्रिकेट या वेळेला ओमकार अर्धशतक पूर्ण करतायत टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी होताना सर्वच मुंबईकर करताना पाहायला मिळतील. अर्धशतक ओमकार देसाई याच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहे. दर्जेदार खेळाचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं. बॅट उंचावून पुन्हा एकदा प्रेक्षकांना अभिवादन करायचं आणि टाळ्यांचा गजर ओमकार यांच्यासाठी होईल. मुंबई संघाचा संघनायक ओमकार देसाई अर्धशतक या ठिकाणी करतायत. सुपर बॅटिंग देखिए सबसे पहिले तो वो इस टीम के नायक है एंड कॅप्टन शुड बी द बेस्ट प्लेयर ऑफ द साइड. और ये आज बताने की जरूरत नहीं है. हाथ कंगन को आरसी पहला बॉल उड़ावला है पाहूया किती लांबवर जातो आहे. बॉल हवेत आहे क्षेत्ररक्षक पाहत राहिले बॉल सीमारेषेच्या पलीकडे. तर मीर यांच्याकडून जर कृष्ण विकेट घेतली तर 500 रुपयाचा पुरस्कार देखील असेल. पटका नक्कीच जरूर फसला होता परंतु ज्या पद्धतीने ओमकार यांनी मारला असं वाटलं सीमारेषेवर जाईल का आणि षटकार जातो आहे. या वेळेला एक चांगला फटका येताना पाहायला मिळाला ओमकार यांच्या बॅट मधून आलेला हा फटका निघालाय सीमारेषेच्या दिशेने आणि पार देखील होताना पाहायला मिळतोय. चार धावांनी धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते आणि धावसंख्या जर पाहिली त्याचा जाऊन पोचली ती 114. या वेळेला लोवर फुल टॉस ओमकार त्या ठिकाणी आक्रमक होत आहेत. आणखीन एक मोठा फटका ओमकार यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 120 68 धावांवर ओमकार देसाई बॅटिंग करतायत. पाहूया धावसंख्या जर पाहिली हो या वेळेला जबरदस्त कामगिरी हर्ष अडसूळ ओमकार देसाई यांची विकेट येताना पाहायला मिळते. टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळतोय. ओमकार बाद जरूर झालेत परंतु त्याच वेळेला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न होता. 68 धावांची खेळी ओमकार देसाई यांनी केली आहे.